कणकवलीतल्या सहयोगिनी मंडळाच्या महिलांमुळे विधवा स्त्रियांना हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्याची संधी मिळाली. मंडळाच्या अध्यक्षा सौ दीपा सरुडकर यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सहयोगिनी मंडळानं राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचं कणकवलीत सर्वत्र कौतुक होतंय. मकर संक्रांतीत येणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी आनंदाचा सोहळाच असतो. मात्र पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास समाज परवानगी देत नाही. मात्र कणकवलीतील सहयोगिनी सेवा मंडळामुळे या विधवा स्त्रियांना देखील हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्याची संधी मिळाली. कणकवलीतील सहयोगिनी सेवा मंडळानं सामाजिक बांधिलकी जोपासत विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. या हळदी कुंकू कार्यक्रमात 50 अधिक महिलांना साखर आणि बिस्किट वाटप करण्यात आलं. या सर्व महिलांच्या चेहऱ्यावरून समाधान आणि आनंद व्यक्त होत होता. माझ्या मिस्टर वरून 7 वर्ष झाली आहेत. तेव्हा ही आम्हाला विधवांना असा हे मान नाही, त्यामुळे ह्या संयोगिता मंडळातर्फे आम्हाला विधवा महिलांना ह्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला होता. त्यात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आमच्या मिस्टरांना 18 वर्षे झाली. त्याच्यानंतर हे पहिलंच मला हळदी कुंकू मिळालेले नाही, सगळ्या महिला विधवांना मिळालेले आहे. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. विधवा महिलांना देखील समान हक्क, समान दर्जाने या समाजात वावरता यावं, इतर महिलांप्रमाणेच सक्षमतेनं वावरण्याचं त्यांना पाठबळ मिळावं, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अध्यक्ष दीपा सरुडकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं सांगितलं. सहयोगिनी सेवा मंडळ या नावाचं मंडळ आम्ही नुकतंच स्थापन केलेलं आहे. आमच्या मंडळाचा उद्देश समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत आम्हाला जमेल तेवढी सेवा त्यांच्यापर्यंत पुरवणं हा आहे. यामध्ये अपंग लोक असतील, वृद्ध लोक असतील किंवा गरजू विद्यार्थी असतील, गरजू लोक असतील यांच्यापर्यंत आम्ही आमची सेवा पोहोचवणार आहोत. आमच्या संस्थेची स्थापना झाल्यापासून आम्ही पहिलाच आमचा उपक्रम केला तो म्हणजे विधवा महिलांसाठी हळदी कुंकूचा उपक्रम. हा उपक्रम राबवण्यामागचा उद्देश हा होता की समाजाची मानसिकता कुठेतरी बदलू देत. ज्याप्रमाणे आपलं राहणीमान, कपडे घालण्याची पद्धत आता बदलत आहे, त्याप्रमाणे कुठेतरी मानसिकता बदलण्याची गरज सध्या आहे. त्या महिलांनाही सुवासिनी महिलांप्रमाणे समाजात वागवलं गेलं पाहिजे. कारण पतीच्या निधनानंतर ते दुःख त्यांना असह्यच असतं, तरीही त्या खंबीरपणे कुटुंबाच्या पाठी उभ्या राहतात. मग त्यांना हा सन्मान का देऊ नये? तर त्यांचा एक सन्मान म्हणून आणि त्यांना जगण्याची एक नवी उमेद देण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला. असेच सेवाभावी उपक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून इथून पुढेही राबवले जातील. आमच्या पहिल्याच उपक्रमाला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला, सगळीकडून आमचं कौतुक होतं, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि आता ह्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आम्ही पुढचे उपक्रम करू आणि अशीच साथ सगळ्यांनी द्यावी. ही मी एक संस्थापक आणि अध्यक्ष या मंडळाची या नात्यानं सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यांना मदत करण्याचं आवाहन करते. सहयोगिनी मंडळातर्फे हा कार्यक्रम घेण्याचं कारण एवढ्यासाठीच की विधवा महिला सक्षमपणे पुढे जायला हव्यात आणि त्यांना योग्य सन्मान आपल्या समाजातून पूर्णपणे मिळायला हवा. त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवला आणि आपण बघतोच प्रत्येक क्षेत्रात महिला खांद्याला खांदा लावून पुढे येते आहे. त्यामुळे ह्याही महिलांना तितक्याच सन्मानाने आम्ही सगळ्या महिला मिळून पुढे आणण्याचा कार्यक्रम राबवला आहे आणि ह्या महिलांनी सुद्धा तेवढं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. 50-55 महिला उपस्थित होत्या. हे पहिलंच वर्ष आहे आमच्या मंडळाकडून, हे पहिलंच वर्ष आहे आणि त्याला छान प्रतिसाद मिळाला. सहयोगिनी मंडळानं हा अनोखा उपक्रम राबवल्यामुळे या मंडळातील स्त्रियांचं कणकवलीत सर्वत्र कौतुक होत आहे. विराज गोसावी, कोकण 9, कणकवली.